Unde e ușoara zise, s-au stat o gradiță, trebuie și urat. या महाड शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री। सगळे जर खाली बसले तर बरं होईल, कारण इथं महिलांना त्रास व्हायला लागलाय। थोडं पाठीमागे सरका भैया, पाठीमागे सरक सरका पाठीमागे तुम्ही। महिलांना विनाकारण त्रास व्हायलाय, गर्दी सरका पाठीमागे। बसा खाली बसा खाली बसा। बसा लवकर, उशीर करू नका, लवकर बसा। कृपया साहेबांनी विनंती केली, आपण सगळ्यांनी त्यांचा मान राखायचा आहे, सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे, सगळ्यांनी बसा। आपण त्यांचा मान राखायचा आहे, त्यांच्या शब्दाचा मान राखायचा आहे, कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे। आपण आपण प्रत्येक आंदोलन इतकं शिस्तीत केलं आहे, आज देखील आपण चार साडेचार तास येऊन या ठिकाणी सहकार्य केले आहेत। आपण शेवटचं काही त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण सगळे आलात, उत्सुकता आहे आपल्याला। बाजूला येतात तुम्ही, थोडं इकडच्या कडेला येता का? महिला ताईंना बसता येईल, जरा इकडे येता का? येता का इकडे? येता का ताईंना बसता येईल? या इकडच्या बाजूला, इकडच्या बाजूला या ना। ए बसा रे खाली। ऐका ऐका ऐका, त्यांना इकडे बघायला, इकडे बघा, इकडं या महाड शहरात किती संख्येनं मराठा समाज जमला हे दाखवायला फक्त तेच आहे, त्यांना उभा राहू द्या मीडियावाल्याला। राज्याला राज्याला कळू द्या तुमची ताकद किती आहे, त्यांना दगडं हाणू नका। बसल्या बसल्या दगडं हाणायला लागले तुम्ही। तुम्हाला खाली बसा म्हणण्यातच एक घंटा घातला तुम्ही। कृपया समाज बांधवांना विनंती करतो, स्वतः मनोज जिजारांचे पाटील या ठिकाणी आपल्या विनंती करत आहेत। आपण त्यांचं संबोधन मार्गदर्शन शांततेत ऐकायचं, कृपया कोणी गोंधळ करू नका, त्यांचा एक एक शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। आपलं सुद्धा वर बसवता जाऊ नका आता तुम्ही, कारण लोकांना काय होतं मग ते बरोबर नाही। समाजाला असं वाटतं की हे मग म्हणजे त्याचा अर्थ हे बरोबर, आपण सगळ्या समाजाची इथे आता वर बसलं का खाली बसलं एवढ्या त्यांना वर, लवकर मला सुरू करायचं, चला एवढ्या त्यांना वर, एवढ्या एवढ्या त्यांना वर, एवढ्या मीडियावाल्यांना लवकर मला सुरुवात करायची। महाड दिसू द्या, महाड मध्ये जमलेला मराठा समाज सगळ्या राज्याला एकदा जागे होतील, लवकर आरक्षण द्यायला तिथं जागा द्या त्यांना। मराठा आरक्षणाची लढाई खूप वर्षापासूनची, ही लढाई मराठ्यांनी आता जिंकत आणली। मराठ्यांना प्रत्येक वेळेस वाटत होत आपण
लढाई जिंकणार की नाही। आपण खूप वर्षापासून लढतोय आणि मराठा समाजाला जिथे नाही तिथे लोक डोका लावतात आपण लई तीनदा सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र मध्ये आणि या पश्चिम महाराष्ट्रात आणि आता कोकण मध्ये मराठी जमत नाहीत अशी वार्ता पसरली आहे। तेच राज्याला दाखल आहेत किती महाड मध्ये लोक जमलेत फक्त इथे येऊन बघ मग का मग तुला कळेल ना महाड मध्ये किती मराठी आपल्या आपल्याला नाव ठेवतात बाहेर ते म्हणजे ते लोक जमत नाहीत। नाव ठेवणाऱ्याला फक्त एकदा गर्दीत ये म्हणा तुला बाहेर सुद्धा निघता नाही येणार म्हणून त्यांची गरज आहे ते दाखवतात ते आपोआप घरी बसल्या बसल्या बघत आहेत। मराठ्यांची लढाई खूप वर्षापासूनची असल्या कारण आपण असं बोलत होतो की कधी मराठा समाजाला न्याय मिळेल की नाही लढाया तर खूप लढल्या मराठे खूप ताकदीने एकत्र आले पण असं काय होत होत यश जवळ आलं किती हुकायचं आणि मराठ्यांच्या पोरांच्या पिढी दुसरीही बर्बाद व्हायची अशा सात पिढ्या बर्बाद झाल्या। आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती काम करायला लागली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पुरावे सापडायला सुरुवात झाली। आता ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली मराठा समाजाला आता 100% आरक्षण मिळणार हे प्रत्येकाच्या आता लक्षात आलं आणि मराठ्यांचे माणसंही प्रत्येक क्षेत्रातला मराठा समाजाचा माणूस मग तो शेतकरी असेल सामान्य असेल किंवा नोकरदार वर्ग असेल व्यावसायिक असो प्रत्येक जण आणि प्रत्येक जणाला असं वाटायला की ही लढाई आपल्या स्वतःच्या लेकराची आणि प्रत्येक जण जिथं कार्यक्रम असेल तिथं प्रचंड संख्येनं जमायला लागला। मराठा समाज आता एकजूट दाखवायला लागलाय त्याचं कारण सुद्धा तसंच कारण आपण जर एकजूट दाखवली तरच आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे नसता नाही। यांनी एक षडयंत्र रचलं मराठ्यांचे पोर मोठे नाही झाले पाहिजे असं 60-70 वर्षापासूनचं षडयंत्र होत आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले। समित्या गठीत झाल्या आयोग गठीत झाले परंतु नोंदी मिळाल्या नाही किंवा दस्तऐवज मिळाले नाही म्हणून मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दिलं गेलं नाही। मराठे सुद्धा गाफील राहिले समिती म्हणती नाही पुरावे मिळाले याचा अर्थ नसतील मराठ्यांनी जास्तीचा विश्वास ठेवला आणि तेच आपल्या अंगलोट आला। मराठ्यांना हे माहीत नव्हतं की ज्या समित्या किंवा जे आयोग काम करतात त्यावेळेच असणारं सरकार आणि त्या सरकारवर प्रचंड इतर नेत्यांचा प्रभाव होता त्या प्रभावाच्या दबावाखाली पुरावे असले तरीही वाचलेले असूनही माहिती मिळालेली असतानाही जाणून बुजून ते त्यांना देऊ दिले नाहीत आणि त्यांच्या तोंडातून ओढून घेतलं मराठा समाजाचे काहीच पुरावे नसल्यानं मराठा समाजाला आम्ही आरक्षण नाही देऊ शकतो। मराठा पूर्वीपासून सगळ्यांना सांभाळणारा असल्या कारणानं त्यांना विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक पिढी बर्बाद होत चालायची पण मराठ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली शेवटची टक्कर देऊन बघू आणि हे आंदोलन सुरू झालं। हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन याला नावच देताना असं दिलं
आता वर्षानुवर्ष लढायची ताकद आमच्यात नाही राहिली, कारण आमचे लेकर शिक्षण घेतले परेशान झाले, 95% असूनही पोरगा घरी, 500-500 मार्क असूनही नीट मध्ये 500-500 मार्क असूनही पोर घरी, आणि मराठ्यांनी शोध मोहीम सुरू केली, नेमकं होतंय कुठं, इतके टक्के असून आपलं पोरग घरी येतं कसं, आणि याची शोध मोहीम सुरू केली, आणि याच शोधेत मराठ्यांना त्याचा हक्क दिसला, मराठ्यांचे पुरावे आहेत पण दिले जात नाहीत ही पक्की खबर मराठ्यांना मिळाली, म्हणजे तुमचा हा इलाका पवित्र आहे रायगडाच्या पायथ्याचा। जशी छत्रपती शिवरायांना माहिती मिळायची इथे शत्रू पक्के बसलेले ठोकलेच म्हणून समजायचे, तसं मराठ्यांना पक्क शोध मोहिमेतमय झालं, मराठ्यांचे पुरावे आहे, आणि पहिलं आणि शेवटचं आंदोलन आपलं सुरू झालं, आणि समितीनं काम सुरू केलं, आणि जो अंदाज बांधला होता तो खरा ठरला। आज प्रत्येक शहरात आणि गावात मराठ्यांचे आरक्षणात असलेले पुरावे सापडायलाच लागले। मग आता आमचं मराठ्यांचं म्हणणं आहे, 70 वर्षे हे पुरावे नेमके लपून ठेवले कोणी त्याचं नाव आम्हाला सांगा, आरक्षण 8 दिवस उशीर, आधी त्याचं नाव सांगा, आमचं 70 वर्षे वाटोळं नेमकं केलं कोणी असं विचारलं, ते म्हणते जाऊ द्या एवढे बार आता तुम्हाला आरक्षण देतो जाऊ द्या, कारण लपून ठेवणारा कोणीतरी आहे, ते ओक मराठ्याला कळाला, अरे मग त्याचं काही खरं नाही। मग बांधा टोकरण्यासाठी आपण एकमेकाच्या बांधा टोकरीला 2-2 पिढ्या बोललो नाही, आणि मग 70 वर्ष वाटोळं केलं म्हणल्यावर त्याला सुट्टीच नाही। पण आता समिती काम करायला लागली आणि पुरावे मिळाले, सरकारचं आपलं असं ठरलंय, ज्या नोंदी सापडत्या त्या नोंदीच्या आधारावर, ज्यांच्या नोंदी नसत्या त्यांच्यासाठीही अहवाल पारित करायचा, अहवाल तयार करायचा, आणि तोच आधार देऊन कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं 24 डिसेंबरला। आणि मराठा समाज एकच जागा झाला, कानाकोपऱ्यातला मराठा स्वतःच्या लेकराच्या आता न्यायासाठी त्याला आशा लागली, आणि मराठा समाजात उत्साह सुद्धा आला, कारण प्रमाणपत्र वाटप सुरू झालेत म्हणून। जर हे घडलं नसतं तर मराठे एकत्रही आले नसते, पण हे घडवण्यासाठी कानाकोपऱ्यातला करोडो मराठा एकत्र आला म्हणून हे झालं। मी फक्त नाममात्र आहे, कारण या समाजाला मी मायबाप मानलं, फक्त मी मुलगा म्हणून लढतोय, मी माझला याचा श्रेय घ्यायची माझी इच्छा नाही, आणि मी काय उपकार करत नाही, माझ्या जातीत जन्माला आलो मी देणं लागतो म्हणून करतोय, मी काय समाजावर उपकार नाही करायला लागलो। कुणीतरी फक्त प्रामाणिकपणानं लढायला पाहिजे होतं, तेवढाच फक्त प्रामाणिकपणा मी माझ्या जातीसमोर सिद्ध माझा केला, मला काहीही नको, मला फक्त माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय, एवढं शेवटचं स्वप्न, आणि ते स्वप्न आपण मराठा समाजाच्या एकीच्या बळावर पूर्ण सुद्धा केलंय। आपण 70% लढाई जिंकत आणली, होणारा विजय हा ना माझा असणार आहे ना तुमचा, हा होणारा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच असणार, ना तुमचा ना माझा, कारण मायबाप समाजानं याच्यामध्ये पूर्ण ताकद लावली, आणि या ताकदीच्या जोरावरच आज आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी आरक्षण देऊन मिळाली, त्याचं भविष्यच आता कल्याण झालं, आता मराठ्यांना फिकीर नाही राहिली, आता बिनधास्त झेंडे उठला तुम्ही पक्षाचे, आणि चलून द्या प्रचार त्यांचा, करायचा का नाही?
कारण त्यांनी खूप आरक्षण दिलं तुम्हाला 70 वर्षात लावा बोर्ड द्यायचे. एखाद्या वेळेस बोलाव बरं त्यांना, त्यांना म्हणा भाऊ असा प्रचार केलाय माझ्या बापानं माझ्या आज्यानं तुहा लय बोर्ड चिटक चिटकू माझ्या आज्याचं पार कंबर मोडे माझ्या बापाच्या चपला फाटल्यात तो पॉम्पलेट चिटकू चिटकू आम्ही तुला तू आपलाय म्हणून मोठं केलंय. एकदा आता उलट करायचं आमच्या लेकराचं कल्याण मराठा आरक्षणात आम्ही तुहे लय पॉम्पलेट चिट केलेत महाराष्ट्रातल्या बद्दल बोलतो बरं का. मी तुम्ही शेजारी जायचा कुठं महाराष्ट्रातले सगळे पक्ष आणि सगळे नेते त्यांच्यासाठी आपण त्यांचे खूप पॉम्पलेट चिट केले त्यांना म्हणा या आरक्षणात माझ्या पोराचं कल्याण आहे. एक 8 दिवस फक्त मराठा आरक्षणाचं पॉम्पलेट चिटकायचं येईन का आणि मग कशाला मोठं केलं यांना त्यांचे पोरं करा मोठे तुमच्या जाऊन देऊ सोडायला. आता इथून पुढं स्वतःच्या लेकरासाठी लढा त्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा आमचं काही म्हणणं नाही. पण अगोदर आपलं लेकरू त्याच्या न्यायासाठी लढायचं त्याच्या हक्कासाठी आधी लढायचं त्याला आरक्षण देऊन एकदा आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला जे करायचं ते नंतर करा आधी राजकारण नाही आधी मराठा आरक्षण मग बाकीचे कुठं निघू. आपण त्याच्यातच लय वेळ घातला महासाहेब माया पक्ष हणक बशीला कुठं हा नारळ हुकून देऊ नको कर याला मतदान कर त्याला मतदान तुमच्या जाऊन देऊ सोडायला त्याचे गेले परदेशात शिकायला ते माघारी आल्यावर तुमचा भैया झाला भैया साहेब म्हणता त्याला तुम्ही ते आपल्या पोरांना म्या तुक्या म्हणते त्या साहेबाच्या भयाला नीट हप्ता बी आहे ना त्याला भैया साहेब म्हणायला लागले तुम्ही ते आपल्या पोराला ना म्या तुक्या म्हणते त्याच्यासाठी मोठं केलं का आपण यांना. आज मराठ्यांना यांची गरज आहे चारही बाजूनं मराठ्यांना घेरलंय. आता सावध व्हा आरक्षण असलेले मराठे आणि आरक्षण नसलेले मराठे दोघही सावध व्हा. आरक्षण नसलेले मराठे संपवण्याचा यांनी घाट घातलाय. जर आरक्षण नसलेले मराठे संपले तर आरक्षण असलेल्या मराठ्यांना संपवायला सुद्धा हे मागं पुढं पाहणार नाहीत. म्हणून वेळी सगळेच मराठे सावध व्हा आणि आपल्या लेकरासाठी लढायला सुरुवात करा. शांततेत लढायचं आहे. शांततेत एवढी ताकद आहे की 70 वर्षे जे आरक्षण मिळालं नाही ते या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलंय. म्हणून शांततेत करायचं. सरकार सध्या फक्त आरक्षणावर काम करतं दुसऱ्या फाईलीच त्यांच्या हातात नाही हे अंतिम सत्य आहे. फक्त तुम्ही जागा होणं गरजेचं आहे आणखीन झूट वाढवणं गरजेचं आहे. यांनी किती एकी करू द्या आणि ते काय जास्त जण नाही तर एकच जण मराठा आरक्षणाला विरोध करतो मथरा माणूस आहे बिचारा त्या बिचाऱ्याची कदर करा. नाही मथऱ्या माणसाला नका बोलत जाऊ मथऱ्या माणसाकडून काही गोष्टी मथऱ्या माणसाकडून काही गोष्टी चुकत असत्या सांभाळून घ्यावं लागतं. आपण जाणताय ते कायद्याच्या घटनेच्या पदावर बसलेले त्यांचा मान सन्मान करीत जा. शेवटी वयस्कर माणसाचा तोल जात असतो वयामानानं होतं समजून घेत चला. नाही बिचारा गरीब माणूस आहे जाऊ द्या एवढी बार काय राहिलं नाही बिचाऱ्याकडे. कारण घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाच्या बद्दल आता नाव घेऊन बोलायची त्यांची लायकी नाही. कारण घटनेच्या पदावर बसलेला माणूस कायदाच पायदळी तुडवायला लागलाय. जाती जाती दंगली भडकवण्याची भाषा करायला लागले. त्यामुळं आपल्याला शांततेत राहायचंय. जातीय दंगल घडवण्याचा त्यांचा प्रकारे आपण घडू द्यायची नाही. कारण ओबीसी बांधव सुद्धा आपलाच लहान होईल. यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते आपल्या दोघात झुंज लावायचं बघतो आपण झुंज खेळायची नाही. कारण त्यांना आता पक्का माहीत झालेलं आहे मराठा ओबीसी आरक्षणात गेला हे त्यांना पक्का माहिती. मग आता काय पर्याय करायचा
सध्या भांडण लावण्याचं, मग यांचं राजकारण करायला हे मोकळे आणि यांच्या पोळ्या भाजून घ्यायला. आता गनिमे कावे खेळायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे, आपण सुद्धा यांची पोळी भाजून द्यायची नाही, यांना तवा सापडून द्यायचा नाही, तर पोळी भाजायची इशेत नाही ठेवायचा. नुसता लाकडा आता घेऊन उभा राहायला पाहिजे, तवा पुढे तवा पुढे तवा पुढे. हे गनिमे कावे आपण खेळायचे, ना ओबीसी बांधवाशी वाद होऊ द्यायचा, ना आपण त्यांच्याशी करायचं. फक्त दोन्ही मराठ्यांनी जात वाचवा, एवढीच माझी एक मुलगा म्हणून तुम्हाला विनंती. यांनी चारे बाजून आता आपल्याला घेरले, पण त्यांच्या एक डोक्यातच नाही राहिलं. आपण एकटेच 50-55% येते राज्यात, आपलं कुणीच काही करू शकत नाही. त्यांनी किती कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भाषा केली, तरी आपण होऊ द्यायचं नाही, कारण त्यांनी घटनेच्या पदावर बसून कायदा आता पायदळी तुळवलाय. राजद्रोहासारखा प्रकार त्या माणसानं केलाय, त्यामुळं आता आपण इथून पुढे ठरविलंय. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा. 70% लढाई जिंकली, राहिलेली लढाई थोड्याच दिवसात आपण जिंकणार आहे, त्यामुळं त्याला आता महत्व मराठ्यांनी द्यायचं नाही, अजिबात द्यायचं नाही, कारण ते प्रसिद्धीसाठी आणि ते राजकारणासाठी काही पण बराळायला लागलंय. आता मी बिलय नमून आहे, मग मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलला ना, मी वाजवितो त्याला, सोडितच नाही. पण आता गल्लेकरा बाळाच्या तोंडाला आलेला आहे घास, आणि आपण जर आता संयम धरला नाही, तर लेकरा बाळाच्या तोंडाला आलेला घास त्यात उगच आता माती पडल, माती कालण्यासारखा होईल. त्यामुळे आता मी बळ सहन करतो नाही, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर मी गप्प बसत नाही बरं का. तो कोणत्या जातीचा असू नये, मग ते कोण मराठ्याचा असू नये, कोणाचा असतो, टप्प्यात आलं वाजवतोच, त्याला सोडतच नाही. मी त्याला आपला धंदा तसलाय, मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि छत्रपतीच्या विरोधात बोललो मी, कोणाला सोडित, मग ते कुणी असो. पण आता सध्याची परिस्थिती असं आहे, आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ आलाय. आपण जरा संयम धरू, राग असला नाराजी असली तरी गिळून घेऊ, कारण एकदा आरक्षण मिळाल्यावर तो विकडू जाणार नाही, मी विकडू जाणार नाही, दोघं एकाच गल्लीत येत आहोत. तिथून पुढे बघू काय काय करायचं, ती सध्या नको. सध्या एकदम जवळ दिवस आलाय, सरकारनं पहिला अहवाल स्वीकारलाय समितीचा, दुसरा अहवाल सुद्धा आता स्वीकारते, आणि 24 डिसेंबर तारीख सरकारनं आपल्याकडून घेतलेली. फक्त आणखीन शक्ती वाढवा. गाव तिथं 1 डिसेंबर पासून सकाळी पोषण बसलं पाहिजे, ताकदीनं उद्यापासून या कामाला लागा, कारण आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत आपली सुद्धा मराठा समाजाची कसोटी आहे. आपण जागा राहून एकजूट दाखवणं गरजेचं आहे. मराठा प्रचंड एकजूट झालाय आता, आता नाही झाला म्हणू शकत नाही कोणी. आपल्याला लय नाव ठेवतो पहिले लोक, हे मराठे खेकड्यावर येत, टंगड्यावडी दे, हिवर इकडे बघवर येऊन खेकड्यावर येत का काय होईन, काय हे गप्पा आणते जण आपल्याला, कसले नाव ठेवते ते, काय काय तर म्हणते ते मोरदाडच झाले आता, मराठे दडतच नाही. जव्हा 2.5 कोटी जमले आंतरवालीला, अर म्हणले बेकार मराठीत कुंकुम निघाले करून लय झाले, कोणालाच मोजीता येणार, त्या ड्रोनला मोजीता येणार, त्यांच्या अधिकाऱ्याला तर सापडच नाही सभास्थळ. जे मोजेणारे होते ना, ते बांधा बांधाने शिडत होते तिकडच. सभा संपल्यावर आले 6:30 संध्याकाळी, ते म्हणले आम्हाला लोक मोजायला पाठवले होते, म्हणलं मोजे आता त्यांच्या गावात जाऊ. ही सत्य परिस्थिती, मराठा जर एकदा उठला मग लय अवघड आहे. सुनामी इतकी डेंजर आली आता, ही आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही. आणि आपला तुम्हाला शब्द आहे, तुमचा बी आता लय वेळ घेत नाही, मला सुद्धा पुण्यापर्यंत कार्यक्रम आहे, आळंदीपर्यंत शेवटची आळंदी, त्यामुळे आरक्षण मिळाल्यावर तुम्हाला सेपरेट एक दिवस तुमच्या गावाला देईल, येऊ शब्द आहे तुम्हाला. तुम्हाला पुन्हा एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला ना तरी आरक्षण घेतल्याशिवाय इंचही माझा हटणार नाही, येऊ शब्द मुलगा म्हणून तुम्हाला देतो. आणि थांबतो, जय जिजाऊ, जय शिवराय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.